नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी मानसोपचार तज्ञ आहे. मी आज तुम्हाला सोमटायझेशन डिसऑर्डर या मानसिक आजाराबद्दल थोडी माहिती देणार आहे. सोमा म्हणजे शरीर आणि शरीराशी रिलेटेड शारीरिक लक्षण, जे की त्याचं कारण पर्टिक्युलर असं नाही, पण मानसिक ताणतणाव किंवा काही ब्रेन मधले केमिकल्स असतात त्यांचं कमी जास्त लेवल्स यामुळे पण होऊ शकतं. आता सोमटायझेशन डिसऑर्डर मध्ये काय काय लक्षणं दिसतात, तर हातपाय दुखणं किंवा हातापाय बधीर होणं, डोकं दुखणं, डोकं हल्ल्यासारखं वाटणं, कमी दिसणं किंवा कमी ऐकू येणं, हातापायाला गोळे येणं, पाठ कंबर दुखी, मान दुखणं किंवा पोटाला ओढल्यासारखं होणं, ऍसिडिटी. ऍसिडिटी तर खूप कॉमन प्रॉब्लेम आहे लोकांचा. किंवा अपचन होणं किंवा खाल्लेलं लगेच लूज मोशन्स होणं, असे भरपूर लक्षणं आपल्याला दिसून येतात. आता जनरली असं होतं की काही प्रॉब्लेम झाला तर डॉक्टरकडे जाणं, तात्पुरत्या गोळ्या घेणं, पण तात्पुरत्या गोळ्या घेऊन बरंही वाटतं, पण परत ते प्रॉब्लेम्स सुरू होतात. राहून राहून कमी जास्त थोडेफार खालीवर प्रॉब्लेम सुरूच राहतात, त्यातनं काही बरं असं वाटत नाही. स्पेशलिस्टकडे गेल्यावर ते काही तपासण्या करायला सांगतात, काही रक्ताच्या तपासण्या केल्या जातात, त्यातनं फारसं काही निष्पन्न होत नाही आणि परत औषधोपचार घेतले जातात आणि परत ते प्रॉब्लेम्स थोडेफार फरकाने बरेही होतात आणि परत ते सुरू होऊन जातो. असं स्पेशालिस्ट टू स्पेशालिस्ट, डॉक्टर टू डॉक्टर बराच काळ निघून जातो, बऱ्याच तपासण्या केल्या जातात आणि सगळ्या नॉर्मलच ऑलमोस्ट निघतात. त्यातले काही स्पेशालिस्ट सल्ला देतात की तुम्ही सायकॅट्रिस्टला एकदा भेटा, पण ते मात्र पेशंट आणि त्यांच्या रिलेटिव्ह कडून अवॉइड केलं जातं आणि असा बराच काळ निघून जातो. रिलेटिव्ह सुरुवातीला बरेच सपोर्टिव्ह असतात, समजून घेतात, पण नंतर नंतर ते पण वैतागायला लागतात. शेवटी काही वर्ष गेल्यावर आता काहीच उरलं नाही म्हणून वैतागून फ्रस्ट्रेट होऊन सायकॅट्रिस्टकडे एकदा भेट दिली जाते. सायकॅट्रिस्टकडे आल्यावर पेशंटचं हेच म्हणणं असतं की आम्ही काही मेंटल नाही किंवा आम्हाला काही तणाव नाही, आम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहोत, आमचं व्यवस्थित सगळं चाललंय. मग हे सायकोलॉजिकल किंवा मानसिक त्रास कसे काय? पण मानसोपचार तज्ञांशी भेटल्यावर, चर्चा केल्यावर, त्यांचं समजून घेतल्यावर, त्यांनी काही गोळ्या दिल्या, औषधोपचार केला, वेळोवेळी त्यांना भेट दिली, तर हा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होऊ शकतो. रेग्युलर सेशन्स, काउन्सिलिंग सेशन्स घेणं, थेरपीज घेणं यामुळे पण आजार बरा होण्याकरता मदतच होते. आपलं शरीर आणि मन हे संबंधित आहे. शरीरावर काही परिणाम झाला तर त्याचा इम्पॅक्ट मनावर पडतो. जसं मला एखाद्या व्यक्तीला काही जखम झाली आहे शरीरावर, आता जखम जर झाली आहे, दुखतं आहे, तर तुमचं मन प्रसन्न असतं का? नाहीच राहू शकत. तसंच जर मनावर काही प्रेशर आहे तर तुमचं शरीरावर त्याचा रिझल्ट किंवा इम्पॅक्ट दिसतो. मग शरीरावर शरीर पण तेवढं स्वस्थ राहत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की शारीरिक आजार जरी आहे किंवा शारीरिक त्रास जरी आहे, तरी त्याचं एक कारण मानसिक आजार असू शकतं. डोकं जर दुखत आहे तर त्याची 10 कारणं असू शकतात, त्यातलं एक कारण मानसिक आजार पण असू शकतं. तर हे आपण अवॉइड करायला नको, हे पण लक्षात घेऊन त्या हिशोबाने पण विचार करायला हवा. याबद्दल काही अजून माहिती हवी असल्यास किंवा संपर्क साधायचा असल्यास केळकर हॉस्पिटलचा नंबर आहे 9975726836. नमस्कार.